नमस्कार, सिदीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज पारंपरिक पद्धतीने अशा लुसलुशीत पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते बघूया. तर पुरण बनवण्यासाठी इथे आपण घरात ना हा मेजरिंग कप घेतलाय, किंवा तुम्ही घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या आणि घेतलेली सगळी चिन्हस याने तुम्हाला मोजून घ्यायची आहे. तर एक कप चणा डाळ पटकन शिजण्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे. तर इथे मी कुकरमध्ये डाळ घेतली आहे. याला आधी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. तर इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे. तर यामध्ये आता एक मोठा ग्लास पाणी घालूया, एक छोटा चमचा तेल आणि तेलाने आपली डाळ एकदम मऊ शिजते, एक छोटा चमचा हळद. तर आता आपण याचं झाकण लावूया आणि याचे 4 शिट्या होईपर्यंत आपण वाट बघूया. तर इथे कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत. कुकर आपला थंड होतोय, त्याआधी आपण कणिक मळून घेऊया. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैद्याचं पीठ घेते. तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा तेल. तर हे तेल आपण पिठाला छान चोळून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ थोडंसं सैनसेल कणिक मळून घ्यायचे. रेग्युलर चपातीला कणिक मळतो, त्यापेक्षा ही थोडीशी कणिक सैल असते, त्यामुळे पोळ्या अगदी छान होतात. तर अशा पद्धतीने अगदी फिरंग फिरवून आपल्याला कणिक मळायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर गोळा आपला तयार झालाय. याला आपण थोडस तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मळून घेऊया. तर ही अगदी मऊसर कणिक मळून आपली तयार झालेली आहे. तर आता आपलं पुरण तयार होईपर्यंत हे कणिक आपण झाकून साईडला ठेवून घेऊया. तर कुकरही आपला थंड झालेला आहे. मी इथे कुकर ओपन केलाय. तर तुम्ही पाहू शकता डाळ आपली अगदी मऊ शिजलेली आहे. तर आता आपल्याला या डाळीतनं पाणी काढून द्यायचं आहे. त्यानंतर एका स्ट्रेनरच्या साह्याने ही डाळ आपण वाळून घेऊया आणि जवळपास 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून डाळीतनं सर्व पाणी निथळून जाईल. तर इथे हे डाळीत पाणी पूर्णपणे निथळलं आहे. तर ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि हे सेंडाळीचं पाणी आहे. याचीच आपण कट्याची आमटी बनवतो आणि याला आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मॅश करून घेऊया, जेणेकरून पुरण आपलं पटकन बने. याला पुरणाला चटका देणे असं म्हणतात. ह्यामध्ये बारीक चिरलेलं गोळ ऍड करून मिक्स करायचं आहे. तर याला आपल्याला मंदाचेवर सतत हलवत घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे. हे घट्टसर झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये जायफळ, वेलची आणि सुंठाची फोडी आपण यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पुरणाचा मस्त असा वास सुकलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हे अगदी घट्टसर झालेलं आहे. तर हे पुरण आपला तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पुरण आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी त्याच स्टेनरच्या साह्याने हे बारीक करून घेणार आहे. तर गरम असताना आपल्याला हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पुरणाचं यंत्र असेल तर त्यातूनही तुम्ही बारीक करू शकता, किंवा मिक्सरच्या मांड्यातूनही तुम्ही बारीक करू शकता. तर हे सर्व पुरण आपल्या पोळ्या करण्यासाठी आता तयार झालेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर इथे कणिकाही आपली छान भिजलेली आहे. पुरण आणि 1 प्लेटमध्ये पीठ घेतलेलं आहे. तर कणकेतून थोडासा गोळा घेऊया. नॉर्मल चपातीपेक्षा थोडा छोटा गोळा घ्यायचा आहे. तर या गोळ्याला आपण पीठ लावून घेऊया आणि अंगठ्याने बोटांच्या साह्याने आपण अशा प्रकारे याची वाटी बनवायची. तर आता आपण जेवढा कणकेचा गोळा घेतलाय त्याचा आकाराचा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं याला बंद करून घ्यायचंय. तर याला पुन्हा एकदा आपण पीठ लावून घेऊया, जेणेकरून ते कोळपाटावर चिकटणार नाही. आधी आपण या गोळ्याला हलक्या हाताने प्रेस करूयात आणि मग आता आपण लाटायला सुरुवात करूयात. अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे. अधून मधून याला पीठ लावायचंय आणि जास्त झाडही नाही, जास्त फाट्याही नाही. अशा प्रकारे ही पोळी आपली लाटून झालेली आहे. तवा गरम झाल्यानंतर यावर टाकूयात पोळी. थोडासा कलर चेंज झाल्यानंतर ही पोळी आपल्याला उलटवून घ्यायची, अगदी हवेवारपणे उलटायची आणि या पोळीला आपण दोन्ही साईडला तूप लावून घेऊया. तुम्हाला जर हवं तर तुम्ही तेलही लावू शकता. तर आपण ही दोन्ही साईडने छान भाजून घेऊयात. ही पोळी आपली छान भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण इतरही पोळ्या तयार करूया. तर ही मऊ लुसलुशीत टमक उगणारी पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. तर लवकरच भेटू अशा सगळ्या छानशा रेसिपीज बरोबर.